हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 25 एप्रिल 2024 पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालघडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओमध्ये जवळपास 20 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण दिली आहेत, जेणेकरून तो प्रश्न आणि अधिकच्या माहितीद्वारे येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न आपण इझिली टॅकल करू शकता. सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो. अधिकची माहिती बघून घ्या. भारतात 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आला. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. प्रथम हा दिवस 2010 साजरा करण्यात आला होता. तसेच जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन 23 एप्रिलला साजरा केला जातो आणि या दिवसाची थीम आहे रीड युअर वे. त्यानंतर इंग्रजी भाषा दिन 23 एप्रिलला साजरा केला जातो. त्याची जी थीम आहे ती आहे यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर मल्टीलिंग्वल टीचिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 2. 34व्या सेंग खियलांग उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? राईट आन्सर आहे मेघालय राज्यामध्ये करण्यात आलं. मेघालयची कॅपिटल येत असेल तर आपण खाली कमेंट करून द्या. लक्षात घ्या, खासी जमातीद्वारे हा जो सण आहे, उत्सव आहे, तो आयोजित केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. अँड इंटिग्रेशन ऑफ चॉईसेस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर त्या आहे श्रिया भागवत. या अँड इंटिग्रेशन ऑफ चॉईसेस या पुस्तकाच्या लेखिका आहेत. मायकेल गिफकन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत एकूण 13 जणांच्या या यादीत भारतीय लेखिका श्रिया भागवत यांच्या अँड इंटिग्रेशन ऑफ चॉईसेस या कथासंग्रहाचा समावेश आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 आहे, ATP बार्सिलोना ओपन 2024 टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ते पटकावले आहे कॅस्पर रूड यांनी. नॉर्वेच्या कॅस्पर रूडने ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपासचा पराभव करून ATP बार्सिलोना ओपन 500 टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, युनायटेड नेशनच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून जागतिक वृक्ष नगरी या पुरस्काराने कोणत्या शहराला सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. मुंबईने सलग तिसऱ्यांदा जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार पटकावला आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशन या दोन्ही संस्था सन 2019 एकत्र आल्या. त्यांनी जगभरात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर राईट आन्सर आहे नेपाळ या देशामध्ये. दक्षिण आशियातील लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी नेपाळला सुरक्षित आणि आदरणीय ठिकाण म्हणून प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून त्या कीटकाला कोणते नाव देण्यात आले? तर राईट आन्सर आहे मोरेश्वर. मृत प्राणी किंवा व्यक्तींचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य हा कीटक करतो. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल झुटुस्कामध्ये 12 एप्रिल 2024 रोजी याबाबतचा शोध प्रबंध प्रकाशित करण्यात आला. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर अर्पणा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा शोध लावला. प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात त्या कार्यरत आहेत. अपर्णा कलावटे या ट्रॉगिड कीटकांवर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, आर्थिक वर्ष 2023-24 निर्यातीच्या बाबतीत कोणते राज्य अव्वलस्थानी आहे? तर अव्वलस्थानी आहे गुजरात, ज्याची कॅपिटल आहे गांधीनगर. तेलंगणा हैदराबाद, महाराष्ट्र मुंबई आणि कर्नाटकचे आहे बेंगळुरू. तर लक्षात घ्या, गुजरातने 134.4 अब्ज डॉलर इतकी निर्यात केली आहे. त्यापाठोपाठ आहे महाराष्ट्र 67.2 अब्ज डॉलर आणि त्यानंतर आहे तामिळनाडू 43.0 अब्ज डॉलर. क्वेश्चन क्रमांक 9, कोणत्या राज्याने 2023-24 या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत प्रथम स्थान पटकावले आहे? तर प्रथम स्थानावर आहे तामिळनाडू राज्य, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई. तर लक्षात घ्या, तामिळनाडूने फायनान्शियल इयर 2023-24 इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 9.56 अब्ज डॉलरची विक्रमी कामगिरी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीच्या एकूण राष्ट्रीय वाट्यापैकी ते जवळपास 33% आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर त्या आहेत ऑप्शन क्रमांक सी, नीलिमा सिंग. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11,
कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅमच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ आणि राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन अलीकडे बातम्यांमध्ये दिसले तर कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर ते संबंधित आहे नासा या संस्थेची. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, इंटरग्लोब एंटरप्राइजेस केव्हापर्यंत भारतात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस ते हरियाणाच्या गुरुग्रामपर्यंत सर्व इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करेल? तर राईट आन्सर आहे 2026 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो साजरा करण्यात येतो 23 एप्रिल रोजी. नेक्स्ट, जागतिक सुवर्ण परिषदेच्या नवीनतम क्रमवारीनुसार सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 9वा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, चायनीज ग्रँड प्रिक्स 2024 कोणत्या खेळाडूने जिंकली आहे? राईट आन्सर आहे मॅक्स वर्स्टेपन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, शिक्षक भरती घोटाळा अंतर्गत कोणत्या उच्च न्यायालयाने 25,000 पेक्षा जास्त शिक्षकांना काढून टाकले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, युवाकोल यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावाटे कोलारा लस मंजूर केली आहे? तर राईट आन्सर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, HDFC जीवन विमाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, KKM मिश्री. तर या पद्धतीने आपण एकूण 19 प्रश्न बघितले आहेत. तर 24 एप्रिल रोजी जे आपण प्रश्न बघितले त्यांचे एकदा रिव्हिजन करूयात. दरवर्षी वसुंधरा दिवस कधी साजरा करण्यात येतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 22 एप्रिल. कोणत्या देशाने प्रथमच हिंदी भाषेतून रेडिओ प्रसारण सुरू केले आहे? राईट आन्सर आहे कुवेत. 18 एप्रिल हेलिकॉप्टर अपघातात जीव गमावणारे फ्रान्सिस ओमेंडी ओगोला हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख होते? आन्सर आहे केनिया. जस्ट ए मर्सेनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत डी सुब्बाराव. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, उझबेकिस्तानातील आर्ड फोर्सेस अकादमीच्या हायटेक IT प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणी केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मनोज पांडे. LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? राईट आन्सर आहे राजीव गौबा. नेक्स्ट, फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ते पटकावले आहे डी गुकेश. मेन्स विजडन लीडिंग क्रिकेटर इन दी वर्ल्ड या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॅट कमिन्स. नेक्स्ट, कोणता देश अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात प्रथम स्थानावर आहे? राईट आन्सर आहे मेक्सिको. नेक्स्ट, कोणता देश हा आर्टेमिस अकॉर्डमध्ये सामील होणारा 38वा देश ठरला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वीडन. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. यामध्ये 4,000+ प्रश्न आहेत. त्यासोबत महत्त्वाच्या चालू घडामोडी विशेष हे देखील तुम्हाला यामध्ये भेटेल. प्राईज आहे फक्त 99 रुपये. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करू शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.